नमस्कार. आपण आतापर्यंत साधारणतः प्रदक्षिणा खंड एकमध्ये जी काही कादंबरीची चर्चा झाली तर त्याची संपूर्ण चर्चा केलेली आहे. बघा, प्रदक्षिणा खंड दोनमध्ये स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी या शीर्षकाअंतर्गत अविनाश सप्रे यांनी स्वतःचं मत त्यांच्या या लेखांमध्ये, अर्थात स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरीचा विकास आणि तिचा उगम साधारणतः काय होता आणि त्यानंतर कशा प्रकारचं वळण स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरीला मिळत गेलं याची संपूर्ण चर्चा आपल्याला प्रदक्षिणा खंड दोनमध्ये अविनाश सप्रे यांनी केलेली दिसून येते. बघा, त्या अनुषंगानं आपण मर्डेकरांची जी काही चर्चा केली आणि मी सुरुवातीलाही सांगितलं मर्डेकरांच्या बाबतीत की संज्ञा प्रवाह आणि मनोविश्लेषण हे अतिशय महत्त्वाचेच दोन गुण म्हणण्यापेक्षा समकालीन कादंबरीला एक वेगळं वळण देणारे दोन बाबी ज्या काही होत्या, मनोविश्लेषण आणि संज्ञा प्रवाह, तर हे देखील आपल्याला स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरीमध्ये साधारणतः सगळ्याच लेखकांच्या ठाई असलेलं दिसून येतं. त्या अनुषंगानं मनोविश्लेषणाबाबत त्यांनी इथं सांगितलं की माणसाच्या अंतरंगातील जटिल गुंतागुंत याचा लेखकावर काय प्रकारचा परिणाम होतो आणि त्या परिणामाची काय प्रकारची एक वेगळी अनुभूती आपल्याला समकालीन कादंबरीत, विशेषतः मराठी कादंबरीत दिसून येते. त्याची चर्चा आपल्याला त्यानंतरच्या कादंबरीत, अर्थात स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरीत संज्ञा प्रवाह आणि मनोविश्लेषण या दोन बाबींच्या आधारे साधारणतः करता येऊ शकते. बघा, त्या अनुषंगाने त्यांनी नवीन कादंबरीची वैशिष्ट्ये दिली आहे. जीवनातील गुंतागुंतीची व्यामिश्रतेची जाणीव अधिक तीव्र या काळात होत गेली. वासनाविकार, विध्वंस, रागलोभ, द्वेषप्रेम इत्यादीचं वर्णन या कादंबरीनं सर्रास सुरू केलं. अस्तित्वाच्या समग्रतेचा अर्थ शोधण्याचा सृजनशील ध्यास म्हणजे कलाकृतीतील नैतिक व्यग्रता ही नैतिकता मुक्त आणि अस्तित्वाशी असलेल्या निष्ठेतून उत्पन्न होणारी असते. निर्मितीच्या क्षणी कलावंताला निर्णायक भूमिका घ्यायला प्रवृत्तही करते. तर या अनुषंगानं अस्तित्वाच्या समग्रतेचा शोध या काळात कादंबरी घेत होती याची देखील सैद्धांतिक चर्चा आपल्याला या काळात होताना दिसून येते. बघा, लेखक ज्या प्रदेशात जगला वाढला, जी माणसं त्यांना जवळून पाहिली, जिथला निसर्ग त्याने मनसोक्त उपभोगला, त्याचा संबंध परिसरातला तिथल्या रंगगंधासकट, त्यातल्या जीवननाट्यासह त्यातल्या अनुभवासकट जिवंत करण्याची उत्कट धडपड आपल्याला साधारणतः या काळातल्या ग्रामीण आणि प्रादेशिक कादंबऱ्यामध्ये उमटलेली मनोविश्लेषण आणि संज्ञा प्रवाह या दोन बाबींच्या अनुषंगाने साधारणतः पाहता येऊ शकते. बघा, लेखकाच्या सृजनशीलतेचा संबंध त्याच्या संदर्भाशी असतो हे देखील महत्त्वाचं विधान आपल्या अविनाश सप्रे समकाळात स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरीबद्दल करताना साधारणतः दिसून येतात. बघा, आणि सार्थनं जसं त्या काळाबद्दल म्हणूनच ठेवलं की वन मस्ट राईट फॉर वन्स ओन एज, प्रत्येकानं स्वतःच्या काळाबद्दल लिहायला हवं आणि तेच प्रत्येक कादंबरीकार्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं असं देखील मत आपल्याला जॉ पॉल सार्थ समकाळात नोंदवताना दिसून येतो. बघा, तर त्या अनुषंगानं ही जरी सैद्धांतिक चर्चा असली तरीसुद्धा समकाळात जे काही कादंबरीकार होते तर त्यामध्ये श्रीना पेंडसे हे देखील महत्त्वाचे कादंबरीकार. त्यांनी नाट्यात्मक कादंबरी लिखाणाचाच संपूर्ण उहापोह केलेला आहे, ज्याला आपण ड्रॅमॅटिक नॉवेल इंग्रजीत म्हणतो, तर त्याची संपूर्ण चर्चा ही आहे. बघा, आपण सुरुवातीलाच पाहिल्याप्रमाणे पेंडसे यांनी हरणेचा परिसर त्यांच्या कादंबऱ्यातून रेखाटला. फडके, खांडेकरांच्या रचनातंत्रात गुरफटलेले आणि संदर्भहीन अवस्था प्राप्त झालेल्या कादंबरीला त्यांनी मोकळे केले, जमिनीवर घट्ट उभे राहायला शिकवले आणि नव्या कलाजीवनाचे दर्शनही आपल्या कादंबरीतून घडवले. त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी कादंबरीला ध्येयवाद, बोधवाद, रंजनवाद इत्यादी कुंपणे उडवून दिली, तिला माणसात आणले. 1949 सालची यलगार ही त्यांची अतिशय महत्त्वाची कादंबरी. दोन सुशीलजीवांची प्रेमकथा, हिंदू मुसलमान संघर्षाची पार्श्वभूमी देखील आपल्याला या कादंबरीला असल्या साधारण दिसून येते. 1952 सालची गारंबीचा बापू ही देखील महत्त्वाची कादंबरी. आफाट बापू आणि सुंदर राधा यांच्या प्रेमाची ही आकर्षक, नेटकी आणि नाट्यगुणांनी युक्त असलेली कहाणी आहे. 1954 सालची हत्या, 59 सालची कलंदर, त्यानंतर अतिशय महत्त्वाची असलेली 62 सालची रथचक्र ही कादंबरी, अर्थात साहित्य अकादमी मिळवल्यामुळे एक वेगळं प्रसिद्धीचं वलयही त्याच्याभोवती आहे आणि अतिशय महत्त्वाचीच कादंबरी आहे. बघा, आणि प्रत्येकानं वाचायला हवी अशी कादंबरी ही श्रीना पेंडसे यांची आहे. रथचक्रमध्ये एका जिद्दी स्त्रीची अखंड दुर्दैवाची कहाणी पेंडसे आपल्याला साधारणतः चितारताना दिसून येतात. मृगजळ म्हणजे काय, तर एका वेगळ्या जिद्दीपायी जिथं आपल्याला आपलं ध्येय गवस्त आहे की काय असं वाटायला लागतं आणि तिथपर्यंत माणूस अगदी पाण्याचा भास होईल म्हणून ऊर फुटेच तोर ढाऊ लागतो, तर त्या अनुषंगानं मृगजळाची संपूर्ण चर्चा त्यांनी या रथचक्र या कादंबरीमधून एका जिद्दी स्त्रीची कहाणी व्यक्त करताना साधारणतः रेखाटलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर 1966 सालच्या लवाळी कादंबरीमधून त्यांनी मध्यम वर्गाचे क्षुद्र आणि संकुचित जीवन रेखाटले. 72 सालच्या ऑक्टोपस कादंबरीमधून उच्चवर्गीय लोकांच्या जीवनातल्या कामवासनेचे क्षुद्र आणि संकुचित वृत्तीचे अत्यंत भडक दर्शनही घडवले. त्यांच्या लेखनाचे मध्यवर्ती केंद्र हे रंजनवादी प्रेरणेने ग्रासलेले होते. तर या अनुषंगाने आपल्याला समकाळात जी काही सैद्धांतिक
प्रेरणा किंवा सैद्धांतिक चर्चा कादंबरीची होती आणि जॉ पॉल सार्थरनी जे काही मत कादंबरीबद्दल व्यक्त केलं की वन मस्ट राईट फॉर वन्स ओन एज, तर त्या अनुषंगाने आपली हिस्ट्री ना पेंट्स आणि समकाळातील सैद्धांतिक कादंबरीबद्दल चर्चा होती बघा. यानंतरची चर्चा आपण आपल्या पुढील भागात करूयात. धन्यवाद.